सत्ताधारी भाजपाचे समर्थक सरकारवर टीका करणाऱ्यांना समाज माध्यमांवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. सोशल मीडियावरील या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. अभिनेत्री केतकी चितळे यांना समाज माध्यमांवर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल अत्यंत हीन पातळीची भाषा वापरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्यभरात अशा तऱ्हेच्या अनेक घटना रोज घडत आहेत. याच प्रकरणावर सचिन सावंत यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. पाहूयात ते काय म्हणतायत. या अभिनेत्रीला सामाजिक माध्यमांवरती ज्या पद्धतीने शिवीगाळ करण्यात आली आणि त्याच्या संदर्भामध्ये एक संवेदनापूर्ण राज्यभर त्या ठिकाणी उमटल्या होत्या आणि याच्या अनुषंगानं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे ह्या मुख्यमंत्र्याकडे तिला घेऊन गेल्या होत्या आणि त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अतिशय साहसूकपणे त्या ठिकाणी एक आश्वासन दिलं की जे ज्यांनी हे शिवीगाळ केली आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. वस्तुतः महाराष्ट्रभर आणि देशपातळीवरती ज्या पद्धतीनं सामाजिक माध्यमांवरती अशा तऱ्हेची शिवीगाळ होते आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी कार्यकर्ते हे अग्रेसर आहेत त्याचे अनेक उदाहरण आलेले आहे आणि मूलतः आत्ताच माझा जो स्वतःचा मुद्दा आहे की याही अगोदर त्या पद्धतीनं मला जो अनुभव आला होता की भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं शिवीगाळ केली जाते, सामाजिक माध्यमांवरती फोन केले जात आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी धमक्या देखील दिल्या जात आहेत. त्याची तक्रार चिक्की घोटाळा काढला होता त्यावेळेला देखील तशा तऱ्हेची केली होती. परंतु गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीनं एका ट्विटवरती सामाजिक माध्यमांमध्ये शिवीगाळ केली जाते आहे आणि त्यामध्ये पंकजा मुंडेंचे समर्थक आहेत अशा तऱ्हेचं स्वतःच ते तशा तऱ्हेचं चित्र हे ते कार्यकर्ते त्या ठिकाणी सांगतायत आणि फोनवरती धमक्या येत आहेत, व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी बघून घेऊ अशा तऱ्हेच्या सगळ्या धमक्या येत आहेत. हे चित्र मला असं वाटतं अतिशय उद्विग्न करणारं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती लोकशाही ही अस्तित्वात आहे का हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही उपस्थित करत आहोत. एके ठिकाणी ज्या पद्धतीनं तुमच्याच मंत्रिमंडळातले एका सदस्याचे समर्थक अशा जर त्या ठिकाणी वागणूक देत असतील विरोधकांना आणि तुम्हाला टीका सहन होत नसेल तर याचं उत्तर मला असं वाटतं की लोकशाहीचे त्या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये संरक्षण दिलं आहे त्या सरकारचे प्रमुख हे देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे आणि कशा तऱ्हेनं या पद्धतीला संरक्षण हे भाजपकडनंच मिळतंय का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि म्हणूनच हा या पद्धतीचं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवतोय. अपेक्षा आहे की यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तुम्ही विरोधकांना त्या ठिकाणी संरक्षण देणार आहात की नाही आम्ही या पद्धतीला तोंड द्यायला संपूर्णपणे त्या ठिकाणी तयार आहोत, काही घाबरत वगैरे नाही. प्रश्न असा आहे की ह्या देशा राज्यातली लोकशाही या राज्यातली पुरोगामी विचारधारा ही संपूर्णपणे आता संकटात सापडली आहे का हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचा आहे आणि निश्चितपणे त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या सदस्यांचे जर समर्थक अशा तऱ्हेनं कायम सातत्यानं जर समाज माध्यमांचा दुरुपयोग करणार असतील तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं उत्तर काय आहे हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. या प्रकारचा मी जाहीर निषेध करत आहे.